जसं शरद पवार मराठा द्रोही आहेत, तसंच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे सुद्धा शरद पवारांचा वारसा चालवत मराठा विरोधी भूमिका घेत आहेत. अमोल कोल्हेंची मराठा आरक्षणाबाबत नेमकी भूमिका काय आहे? अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करून या भूमिका अजरामर केल्या. मात्र या नाटकांमधून मिळालेली लोकप्रियता राजकारणात वापरण्याचा प्रयत्न कोल्हे सातत्यानं करताना दिसतात. कोल्हे आता स्वतःला सर्वज्ञानी समजायला लागल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली म्हणजे आपण त्या व्यक्तिमत्वासारखे होत नाही हे त्यांनी आधी समजून घेतलं पाहिजे. कारण कोल्हे ना कधी गडकिल्ल्यावर होणाऱ्या अतिक्रमणावर बोलले, ना मराठा आरक्षणावर. उलट मराठा आरक्षणाला संसदेत विरोध केला. महाराष्ट्रात जातीय जनगणना व्हावी आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी कोल्हेंनी केली. यावरून जरांगे पाटील देखील संतापले होते. मराठ्यांचे मत घेईपर्यंत गोड बोलायचं, एकदा मत घेतलं की जात जागी झाली त्यांची. आमच्या मराठ्यांना हेच तर कळत नाही, आता मराठ्यांचे डोळे उघडले आहेत, असं म्हणत कोल्हेंवर हल्लाबोल केला. कोल्हे यांनी मराठा समाजाला सातत्याने फसवलं. मग ते औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर असेल अथवा मराठा आरक्षण असो, त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली. महिलांच्या बाबतीत देखील असेच धोरण दिसते. लाडकी बहीण योजनेवर गरळ ओकणारे अमोल कोल्हे हे खरे घरभेदी आहेत. शिवरायांचा मावळा असल्याचे नाटक करणारा हा वक्फ बोर्डावर मात्र अश्रू ढाळतो. हिंदू साधू संतांवर मात्र टीका करतात. इतकेच नाही तर हिंदू धर्माची तुलना इतर गोष्टींशी करून धर्माचा अपमान करतात. महाराजांच्या नावाने राजकारण करत इतक्या खालच्या पातळीवर जाणारे कोल्हे खरोखर धर्मद्रोही आहेत. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांनी अमोल कोल्हे यांचा ताफा अडवला आणि भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आम्ही मराठ्यांसोबत आहोत असं केवळ आश्वासन देऊन नंतर त्याविरोधात भूमिका घेणं हे कोल्हेंचं दुटप्पी धोरण मराठ्यांच्या लक्षात येऊ लागले. आपल्यातला स्वकीय शत्रूचा आधी बंदोबस्त करावा लागतो हे शिवरायांचं धोरण अमोल कोल्हेंच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.